थैंक यू सुधीर. आणि मला सन्मानित केल्याबद्दल सीटीएमएनचे धन्यवाद. या सीटीएमएन गौरव पुरस्काराचं मानकरी करणाऱ्या समितीचे धन्यवाद, ज्यांनी यांच्या नामांकन दिलं त्यांचे धन्यवाद, आणि समस्त सीटीएमएन कार्यकारिणीचे धन्यवाद. आता जसं सुधीरनी सांगितलं, आता मी माझ्याबद्दल म्हणत नाही, पण हे जे कार्य मी करते किंवा जे कोणी असे व्हॉलंटियर वर्क करतात समाजासाठी, आरोग्य क्षेत्रात म्हणा किंवा कुठल्याही क्षेत्रात म्हणा, तर ह्याचं आपण आपल्या मुलांना पण प्रशिक्षण द्यावं. आणि त्यासाठी आईवडिलांनी त्यांना अशा वेलकम डे इव्हेंट्स असेल किंवा त्याचं महत्व समजावून सांगावं असं मी इथे आज सांगेल. आणि याच्याबद्दल फक्त एक चार होईल की प्रत्येक वेळी कोणाही जो कोण काय देणारा असेल किंवा चांगलं काम देणार असेल देणारा निर्णय हा आपण घ्यायचा असतो. आणि कुठलाही सेलिब्रेशन म्हणून सुद्धा कशासाठी साजरा करतो याचं महत्व आपणही आपल्या मुलांना समजून सांगणार आहे. पाडव्याचं आहे की आपण पाडवा साजरा करतो बघा कडू निंब आणि गुळ हे एकत्र करून खातो, तर त्याचं महत्व काय? तर हा कडू गुळाचा संगम काम करण्यात हे असं शिक्षण मुलांना पण द्यावं. तर माझ्या या दोन मुली ज्या आजींना करणीकर देणाराने देत जावे घेणाराने घेत जावे, देणाराने देत जावे घेणाराने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणारांचे भाव, घेता घेता एक दिवस देणारांचे भाव. थँक्यू. आणि हे मी जेव्हा आणले तेव्हा मला एकही शब्द इंग्लिशमध्ये वापरायचं. थँक्यू.